गणपती बाप्पा मोरिया। नमस्कार मित्रांनो, मी अश्विन नरेद, तुमचं सर्वांचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा स्वागत आहे। तर मित्रांनो, आज आहे सोमवार आणि श्रावण महिन्यामधला पहिला सोमवार आहे आज, आणि स्नेहापूर्ण श्रावण महिना पाळते आणि माझा फक्त सोमवार हा उपास असतो आहे। म्हणून आज मी सकाळचे 8 वाजलेत, मी चालू आहे आता कामावरती, तर पटापट आता पाणी टाकतो कारण दुपारनंतर स्नेहा आणि मी जाणार आहोत मंदिरात। तर चला मित्रांनो कंटिन्यू राहा, आणि जो कोणी आपल्या यूट्यूब चॅनलवरती नवीन असाल आणि व्हिडिओ पाहत असणार तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। मित्रांनो, जर ऑलरेडी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर या व्हिडिओला लाईक नक्कीच करा। तुम्ही कंपनी बघताय, ही गव्हाण फाट्यावरती कंपनी आहे आणि या कंपनीचं नाव आहे आयके मरीन। या कंपनीमध्ये सुद्धा मी वॉटर सप्लाय करतो। तर चला मित्रांनो पटापट आता मी सर्वांना पाणी टाकून घेतो आणि घरी लवकर जातो। तर मित्रांनो, जेवढे पण माझे आता कस्टमर होते सर्वांना पाणी टाकून झालेलं आहे, तुम्ही बघू शकताय। तर चला आता कंटिन्यू राहा, आता घरी जाऊया। आता आम्ही रेडी झालो आहोत, आणखीन आता आम्ही जाणार आहोत सेक्टर 5 मध्ये। सेक्टर 5 मध्ये खूप मोठा महादेवांचं मंदिर आहे, तिथे जाऊन दर्शन घेणार आहोत, त्याचसोबत तुम्हालाही दर्शन देणार आहोत। सानू स्कूल मध्ये गेलेली आहे, नाहीतर खूप जण नंतर कमेंट करतील सानू दाखवतच नाही, सानू कुठे आहे म्हणून। आणि महादेवांच्या दर्शनासाठी आम्ही मार्केटमधन जे हार घेतलेला, त्यावेळीच मी स्नेहासाठी गजरा सुद्धा घेतलेला आहे। स्नेहाला गजरा आवडत नाही, कधी लावला नाही तिने, पण मी आज तिला गजरा लावूनच घेऊन जाणार आहे मंदिर मध्ये। तर चला कंटिन्यू राहा। जायला निघालो मित्रांनो, आणि इथे बघा स्नेहाने रांगोळी काढलेली आहे, महादेवांची पिंडी काढलेली आहे, मस्त काढली स्नेहा। तर मित्रांनो, आता मी सानवीच्या स्कूलजवळ आलेलो आहे सानूला घेण्यासाठी। हा बघा, हा स्कूल ब्राईट फ्युचर स्कूलचं नाव आहे। काय झालं, उलटी झाली? चला थँक्यू। मित्रांनो, आता आम्ही गाडीमध्ये आहोत, सानूला पण आणली। तर सानू काय झालं तुला, उलटी झाली? मग आपण डॉक्टरकडे जाऊ। हा तर चला मित्रांनो, आता सानूला पण पिकअप केलं आम्ही, तुम्ही बघू शकता, आणि आता तिला डायरेक्टली आम्ही मंदिरातच घेऊन जातो आणि मी तुम्हाला दाखवणार आहे साबुदाणे वडीची रेसिपी। तर चला कंटिन्यू राहा। तर मित्रांनो, आता आम्ही फायनली इथे आलो, तुम्ही बघू शकताय तिथे आपलं शिव मंदिर आहे, बघताय। म्हणजे असे टोटल 3 मंदिर आहेत, तुम्ही बघू शकता खूप मोठा मंदिर आहे, लंकेश्वर शिव मंदिर मोरावे बामणडोंगरी। तर चला आता आतमध्ये जाऊया आणि दर्शन घेऊया। तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता आतमध्ये भरपूर गर्दी आहे ना स्नेहा, तरी कमी आहे कारण आपण आता दुपारी आले, मॉर्निंगला आलं असतं तर भरपूर गर्दी भेटली असते। Thank you.
मित्रांनो, आता आम्ही दर्शन घेतलंय आणि आम्ही इथे बसलोय आणि इथे ना तुम्हाला म्हणजे दर्शन घेतल्यावरती असं भरपूर म्हणजे स्पॉट आहे बसण्यासाठी, खूप जास्त जागा आहे, तुम्ही पोरांना पण घेऊन येऊ शकतात, पोरं खूप एन्जॉय करतील. आणि हे मंदिर ना चारी मंदिर सेक्टर 5 समुद्राच्या किनाऱ्यावरती आहेत, खूप छान मंदिर आहेत. इथे नक्की या, व्हिजिट करा, तुमचं खरंच मन प्रसन्न होईल इथं आल्यावरती. तुम्हाला इथे शंकर महाराजांचे 2 मंदिर बघायला भेटतील, गणपती बाप्पाचं 1 मंदिर बघायला भेटेल, पुन्हा दत्तगुरीचं 1 मंदिर बघायला भेटेल, त्याचबरोबर तुम्हाला शनिदेवाचं दर्शन सुद्धा घ्यायला भेटेल. तर नक्की एकदा व्हिजिट करा. आणि मित्रांनो, आता आपल्या यूट्यूब चॅनलवरती 56,000 यूट्यूब फॅमिली कंप्लीट झाले. आणि जेव्हा आम्ही यूट्यूब चॅनल स्टार्ट केलं ना तेव्हापासून आम्ही एक ठरवलेलं आहे की जेव्हा आपले 1,00,000 सबस्क्रायबर्स कंप्लीट होतील तेव्हा आपण केदारनाथला दर्शन करायला. आणि हा आमचं स्वप्न आहे आणि आम्हाला माहिती आहे लवकरात लवकर पूर्ण होईल. आणि आता आम्ही ठरवलंय का या वर्षी म्हणजे हा वर्ष संपता 1,00,000 कसे पण सबस्क्रायबर कंप्लीट करायचं, म्हणजे आपली 1,00,000 युट्यूब फॅमिली कंप्लीट करायची आणि सरळ निघून जायचं केदारनाथला. तर नक्की सपोर्ट करा आणि तिथून जेव्हा आपले 1,00,000 सबस्क्राईब कंप्लीट होतील ना केदारनाथवरनं आपण लाईव्ह बोलणार तुमच्यासोबत. तर चला आता कंटिन्यू राहा, आता आम्ही जातोय घरी आणि स्नेहा तुम्हाला दाखवणार आहे वड्यांची रेसिपी. तर मित्रांनो, आता आम्ही घरी आलोत आणि दर्शन खूप चांगला मिळालेला, गर्दी भरपूर होती. आणि हा मित्रांनो तुमच्यासाठी पण आम्ही प्रे केला की आपले जेवढे पण व्ह्युअर्स आहेत त्यांना सगळ्यांना खुश ठेवा देवा. आणि सानू आता आराम करते, तिला सर्वात पहिले संध्याकाळी ना डॉक्टरकडे घेऊन जाणार आहोत. आणि हा स्नेहा, तू आता साबुदाण्याचे वडे बनवते. मित्रांनो, साबुदाण्याचे वडे काय भारी बनवते, हा जबरदस्त बनवते. रेसिपी पूर्ण बघा, नक्की आवडेल तुम्हाला. तर मग त्यासाठी तू काय काय घेतलं एकदा दाखव जरा. इथे सर्वात आधी मी 7 ते 8 तास साबुदाण्याला भिजवत ठेवलं, तुम्ही बघू शकता चांगल्या प्रकारे फुगलेले. आणि इथे मी घेतली 1 वाटी भाजलेले शेंगदाणे, 5 मी बटाटे बॉईल करून घेतले चांगल्या प्रकारे, एकदम मॅश होईल असं मी बॉईल केलेलं आहे. आणि तुम्ही इथे बघू शकता 5 मिरच्या घेतले, तुम्ही तिखट जास्त पण घेऊ शकतात. आणि इथे मी घेतलं उपासाचं मीठ, जर तुम्हाला माहिती नसेल तर याला रॉक सॉल्ट असं म्हणतात. आणि इथे मी घेणार आहे तूप, प्युअर घी. तुम्ही इथे पाहिजे तर तेल पण यूज करू शकतात. मला लहानपणीपासून तुपाची सवय खायची म्हणून मी याच्यातच बनवते. सर्वात आधी मी आपले मिरची आणि शेंगदाण्यांना मस्तपैकी वाटून घेणार आहे. तर अशा प्रकारे मी इथे शेंगदाणा आणि मिरचीचं ग्राइंड करून घेतलेलं आहे. तुम्ही बघू शकता किती चांगले आपले साबुदाण्याचे वडे दिसतात. इथे आम्ही आता दही सोबत खाणार आहोत, तुम्ही इथे शेंगदाण्याची चटणी किंवा खोबऱ्याची चटणी पण खाऊ शकता त्याच्यासोबत. सानू पण आता उठलेले आहे वडे खाण्यासाठी, तर चालू कर तू पहिली सुरुवात, खाऊन दाखव. गरम आहे नीट, आरामात आरामात का दही सोबत खाणार, कसं आलंय स्कूलमध्ये पण खाल्लं ना तुम्ही येता येता. आता सानू जरा आजारी आहे त्याच्यामुळे ती जास्त बोलत नाही, तर आता मी तुम्हाला खाऊन दाखवते. तर वडे बघा मस्तपैकी झालेले आहेत आणि शेप बघा किती भारी वाटते आणि एकदम क्रंची झाले आहेत. तर चला फोडून दाखवते पहिलं तुम्हाला, बघू शकता किती मस्त झाले. तर आपण पहिला असंच खाऊन बघूया कसं वाटते. मस्त, उपासासाठी एकदम स्पेशल आहे मित्रांनो, नक्की ट्राय करा आवडेल तुम्हाला. मसाले दही सोबत टेस्ट करून बघूया कसे आलेत, असे तर एकदम खाले तरी भारी वाटलेत. दही वडा अप्रतिम, काय भारी वाटतं स्नेहा, जबरदस्त वाटतात. नक्की मित्रांनो एकदा ट्राय करा. चला मित्रांनो आता मस्त आम्ही वडे खाऊन घेतो. आजच्या व्हिडिओमध्ये बस एवढंच, आय होप तुम्हाला माझी आजची व्हिडिओ आवडली असेल. आवडली असेल तर या व्हिडिओला करा लाईक, चॅनलवरती नवीन असणार तर चॅनलला करा सबस्क्राईब. तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय.